जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सार. अबला नव्हे सबला मी, मी रणरागिणी, मी स्वयंसिद्धा, मी दृष्टी, मी सृष्टी. आज जागतिक महिला दिन आणि आज हा दिवस राज्यामधली, देशामधली, जगामधली प्रत्येक स्त्री मानानं साजरी करते. आज आपण पाहतोय यशस्वी महिलांच्या यशोगाथा वाचायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. मात्र आज आमच्या न्यूजरूममध्ये एक अशी यशस्वी महिला या ठिकाणी आलेली आहे जिच्याशी आम्हाला संवाद साधायचा आहे, जिच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं, त्या कल्पना सरोज आज आमच्यासोबत आमच्या न्यूजरूममध्ये आलेल्या आहेत. कल्पनाजी, स्वागत आहे आमच्या न्यूजरूममध्ये तुमचं. तुमची वेगळी ओळख खरंच काही सांगायला नको. कमानी ट्यूब्सच्या आज पूर्णपणे कमान तुमच्या हातामध्ये आलेली आहे. एकेकाळी 2 रुपयाचा रोजगार मिळवणाऱ्या तुम्ही महिला आणि आज कोट्यवधींची उलाढाल तुम्ही आज पाहता. सुरुवातीपासूनचा आतापर्यंतचा हा प्रवास अत्यंत खडतर प्रवास, एक स्वप्न वाटतंय, एक कल्पना होती जी आता प्रत्यक्षात उतरलेली आहे असं वाटतंय. हो, नक्कीच खरोखरच कल्पना वाटतीये आणि कधी विचार केला तसं वाटतही नाही की खरंच तीच मी आहे का. जसं असं ना, तीच मी नव्हे अशा पद्धतीने अगदी विचार केला तर कुठे मी 2 रुपये रोज काम करत होते, कुठे मी नोकरी शोधत होते आणि आज मी हजारो लोकांना नोकरी देऊ शकते, कुठे मी 100 नोट पहिल्यांदा पाहिली होती आणि आज करोडो रुपयाचे व्यवहार मी करू शकते, तर खरंच एक स्वप्न, एक कल्पनाच वाटते. परिस्थिती सर्व काही शिकवते, घडवते असं म्हणतात आणि ज्यांनी हे अनुभवलेलं आहे त्यांच्यामधल्या तुम्ही एक आहात. 12व्या वर्षी लग्न होतं, खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही दिवस काढता, मुंबईमध्ये येता, एक आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते. म्हणजे हा प्रवास जर तुम्हाला प्रकाश टाकायचा असेल आणि आयुष्यामधला सर्वात खडतर क्षण, खडतर प्रवास कुठला आहे हे तुम्हाला खरंच विचारावंसं वाटतं. कारण आज तुम्ही एक यशस्वी महिला म्हणून आज आम्ही तुमच्याकडे पाहतो, मात्र तुम्ही आज संपूर्ण महिला वर्गासाठी एक आदर्श निर्माण झालेला. खरं सांगायचं झालं तर खडतर हा जो शब्द आहे तो सुरुवात म्हणजे खडतरपणानेच होती आणि आत्तापर्यंत देखील संघर्ष हा आहेच. जसा संघर्ष म्हटला तर तो जसा 5वीलाच पोचला जातो तशा पद्धतीने एकदा कदाचित माझ्या 5वीलाच पोचलेला होता असं म्हणायला हरकत नाही. परंतु ठीक आहे, प्रवास किती जरी कठीण असला तरी त्या प्रवासाचा म्हणजे चालत राहावं हा मी विश्वास आहे माझा, की चालत राहावं म्हणजे नक्कीच आपल्याला शिखर गाठता येईल, जर थांबलो तर सगळं संपेल. आज आमच्या पुढे एक आदर्श आहे कल्पना सरोज, मात्र कल्पना सरोज यांच्या पुढचा आदर्श कुठला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगणं शिकवलं, कारण ज्या समाजात मी जन्माला आले त्या समाजामध्ये म्हणजे तो काळ तर अगदी आपण बघितला तर स्त्रियांना जास्त शिकवल्या जातच नसे, है ना. मग ती कुठल्याही समाजाची स्त्री असू देत, म्हणजे अगदी बोटावर मोजल्या इतक्या स्त्रिया जरी शिकत असतील त्या काळामध्ये, तर सगळ्या स्त्रियांना शिकवणं कठीणच होतं आणि त्यातल्या त्या दलित समाजात तर अगदीच म्हणजे कठीण प्रश्न होता. चूल आणि मूल ह्याच्याशिवाय काहीच नव्हतं. त्याच्यामुळे घरातली लोकं आधीच ठरवायची की मुलगी अगदी 9-10 वर्षाची झाली की तिला स्थळं बघणं सुरू असायचं आणि तसंच माझ्या बाबतीत झालं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आम्ही जगणं शिकलो, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर, त्यांच्या विचारावर. आज खरोखरच काम करत असताना खूप अशा कठीण परिस्थिती जेव्हा निर्माण होतात तर बाबासाहेबांच्या विचाराची जेव्हा आठवण होते तर पटकन असं वाटतं की नाही, बाबासाहेबांनी केवढा मोठा त्याग केला समाजाला पुढे आणण्यासाठी, ते किती झिजले, तर आपल्यासमोर हा काहीच नाही आहे आणि मग आणखीन पेटून उठतो आणि आणखीन परत कामाला लागतो आम्ही. संघर्षाची वाट जेव्हा तुम्ही कापत होता त्यावेळेला तुम्हाला कधी असं वाटलं की नाही बस आता भरपूर झालं, कधी हा क्षण म्हणजे असं मनामध्ये आलं होतं? नाही, कधीच नाही, कधीच नाही. मी कामाला म्हणजे कधी कंटाळलेच नाही, उलट मला असं वाटायचं की रात्र का झाली, जर ही रात्र झाली नसती तर एकदा कदाचित माझं हे काम आहे ते पूर्ण झालं असतं. बरोबर. कारण ह्या कामामुळे मला परत उद्याची वाट बघावं लागेल, तर मला उद्याची वाट बघायला नको, ते काम माझं आजच झालं पाहिजे, मग त्याच्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी सुद्धा. म्हणूनच म्हणतात कल करेसो आज कर, आज करेसो अब कर. माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा विचारायचं. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलात आणि त्यांनी दिलेला एक मोलाचा संदेश म्हणजे शिका आणि संघटित व्हा. आता पण एक चित्र पाहिलं की मुली आजकाल शिकतात, पुढे जातात, पण उद्योजिका किंवा या क्षेत्रामध्ये हव्या तेवढ्या त्या पुढे जात नाही. अजूनही या क्षेत्रांवर अजूनही पुरुषांचंच डॉमिनन्स आहे, याच्या मागे नेमकं काय कारण वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की म्हणजे
जो प्रश्न तुझा आहे तो खरा जरी असला तरीसुद्धा मुली खूप पुढे जात आहेत आणि शिक्षणाच्या बरोबर उद्योग क्षेत्रातसुद्धा त्या उतरत. तसं कुठल्याही क्षेत्रामध्ये मुली आमच्या खूप पुढे गेलेल्या आहेतच आहेत, क्षेत्रामध्ये कुठलंही असू देत, पण उद्योगातसुद्धा त्या पुढे येत आहेत. आता जर आपण बघितलं तर अगदी छोट्याशा छोट्या म्हणजे अगदी 5,000 उद्योगात सुरू असलेल्या म्हणजे लोणचा पापडपासून ते स्वयंपाकापासून म्हणजे डबे पोहोचण्यापर्यंतच्या जेवढ्याही आपण जर महिला बघितल्या, मग ते सलून असेल, बुटीक असेल किंवा आणखी काय, तर अशा त्या उद्योगामध्ये येत आहेत महिला. आता त्या मागे राहत नाही आहेत, पुढे येत आहेत. काही क्षेत्र अशी असतात जी आपल्या डोक्यामध्ये ते परसेप्शन असतं की हां याच्यामध्ये पुरुष आहेच. म्हणजे काही काळाच्या आधी जसं एक जर्नलिझम पण एक असं फील्ड होतं जे म्हणायचं की हां इथे पुरुष असतात आणि महिलांसाठी काही आव्हानं पार करून त्यांना त्या क्षेत्रात यावं लागतं. तसं उद्योग हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये महिलांना येण्यासाठी पुढे जाण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तेव्हा या पुरुषप्रधान क्षेत्रावर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा धडक दिली तेव्हा तुम्हाला कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागला? आव्हानांना सामना तर हा करावाच लागतो, त्याशिवाय तर काहीच मिळत नाही का. तर मी माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बिल्डर लाईन, कन्स्ट्रक्शन लाईन ही महिलांची नाहीच आहे, नाही का, ती पुरुषांचीच आहे. पण मी 1999 मी स्वतः जेव्हा बिल्डर झाले मला स्वतःला काहीच माहिती नव्हतं. मी तर 2 रुपये रोजापासून काम आपलं सुरू केलेलं होतं, आहे ना. तर जेव्हा मी बिल्डर म्हणजे मी बिल्डर झाले, मी जागा विकत घेतली, सगळं म्हणजे प्लान पास केला, परंतु काही पुरुष मंडळीला ते नाही खपलं. एकतर मी स्त्री, त्यातही मी दलित, तर म्हणजे ही बाब जी आहे ती त्यांना म्हणजे पटत नव्हती की असं कसं शक्य आहे. इवन काही लोकांनी तर अशा अक्षरशः म्हणजे शिवीगाळपर्यंत पण प्रयत्न केला. एक ठाकूर म्हणून एक माणूस होता, तर त्याची नियत त्या जागेवर होती, कारण माझी ती जागा ती खूप अशी हॉट प्रॉपर्टी होती, तो प्लॉट जो होता. तर तो म्हणाला की ऐसे कैसे एक औरत आकर मतलब यहाँ पे बिल्डिंग बना सकती है, तो क्या मर्दों ने चुडिया पहन रखी है. मीन्स अशा पद्धतीचे टॉन्टिंग होते, इगो कुठेतरी हर्ट होतो जेव्हा एखादी स्त्री त्यांना आव्हान द्यायला उभं राहते. हां नक्कीच होतो. आणि तेवढंच नाही तर ते तेवढ्यावरही थांबले नाहीत कुठे, तर अगदी सुपारी देण्यापर्यंतच मजल त्यांनी गाठलेली होती. अनुभव कसा होता हा किस्सा आम्हाला? हा अनुभव असा होता की ज्यावेळेस माझा प्लान पास झाला, माझ्या नावाचं बोर्ड तिथे लागलं गेलं, तर ते जेव्हा त्यांना नाही पटलं तर त्या लोकांनी काही काही असे जे असतात क्रिमिनल टाईपचे लोक त्यांच्याबरोबर त्यांची मीटिंग झाली. आणि सुदैवानी माझ्या सुदैवानी एक माणूस तिथे जो बसलेला होता तो कुठेतरी त्याला असं वाटत होतं की ही महिला खूप चांगलं काम करते, आणि अशी चांगलं काम करत असताना महिला या बिचारीला मारण्यात येईल. 5 लाख रुपयाची त्यावेळची सुपारी होती माझी, म्हणजे 1999 गोष्ट आहे ही. आणि त्यावेळेला ते सगळं डिसाईड झालं की कशा पद्धतीने मला मारावं, त्या लोकांनी कुठे पळून जावं, नेपाळला वगैरे पळून जावं, त्यांच्या फॅमिलीला कसे 5 लाख रुपये मिळतील वगैरे, म्हणजे हा सगळा प्लान झाला. आणि तो माणूस माझ्या घरी आला आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही एक काम करा प्लीज, तुम्ही तुमच्या गावी निघून जा. म्हटलं का बरं जावं मी गावी? तर म्हणाला नाही मॅडम तुम्ही खरंच गावी निघून जा. तर मी त्याला सांगितलं की मी अशीच गावी निघून जाणार नाही, कारण गाव माझं जरी म्हणजे माझं जन्मठिकाण असेल पण मुंबई हे माझं कर्म ठिकाण आहे, तर मी इथे काम करण्यासाठी आली, गावी जाऊन माझं काहीच नाही. तर मग त्याने सांगितलं की खरं सांगू का ताई माझं नाव कुठे येणार नाही ना. म्हटलं अजिबात येणार नाही, तू सांग मला काय झालं ते. तर म्हणाला की तुमच्या नावाची सुपारी देण्यात आलेली आहे आणि ज्या लोकांनी सुपारी दिली ते खरंच खूप खतरनाक आहेत, आमचे हात पोवलेले आहेत, त्याच्यामुळे खरंच विनंती आहे की तुम्ही इथून जावं म्हणून. तर मला आणखीन महिलांनाही हे सांगायचं आहे की या ठिकाणावर एखादी महिला असेल तर तिने काय विचार केला असता, नक्कीच ती गावाकडे गेली असती, कारण जीवाची ही भीती कुणालाही असते, नाही का. परंतु मी तसं नाही केलं, मी डायरेक्ट पोलीस कमिशनरकडे गेले. त्यावेळचे पोलीस कमिशनर भुजिंगराव मोहिते होते ठाण्याला, त्यांच्याकडे गेले आणि मी तेव्हा त्यांना सांगितलं की एखादी स्त्री जेव्हा काही काम करत असेल तर मग तिला काय मारण्यात यावं का, म्हणजे तिची सुपारी दिल्या जाते. तर म्हणाल्या असं कसं झालं? म्हटलं हां हे असं झालेलं आहे आणि मला असं कळलेलं आहे. मग त्यांनी त्यांच्या डीसीपीला, एरियाच्या डीसीपीला कल्याणला फोन केला, त्यांनी त्यांच्या एरिया कोळशेवाडी एरियामध्ये मी तेव्हा राहत होती त्यांना फोन केला आणि मग ते सगळं त्यांनी शोधून काढलं, तातडीने शोधलं अगदी, आणि ते सगळे आरोपी त्यांना सापडले. आणि मग आरोपी सापडल्यानंतर पोलिसांना जे काही करायचं ते त्यांच्याबरोबर झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही एक काम करा, तर तुम्ही तुमच्यासाठी सिक्युरिटी घ्या. मी त्यांना सांगितलं मला सिक्युरिटी नको, सिक्युरिटी घेऊन कुठे मी फिरणार, त्यापेक्षा तुम्ही मला रिव्हॉल्वर लायसन्स द्या. तुम्ही शिकलात आणि ते हो. म्हटलं मला रिव्हॉल्वर लायसन्स द्या, मी स्वतः माझं रक्षण करेल.
माझ्या रिव्हॉल्वरमध्ये 6 गोळे आहेत, तिथपर्यंत मला कोणी मारू शकणार नाही आहे. आणि सांगताना मला आनंद होतो की मला 24 तासाच्या आत भुजंगराव मोहितीने लायसन्स दिलं रिव्हॉल्वरचं. क्या बात आहे. यस, म्हणजे एक बेधडक ज्या पद्धतीनं तुम्ही या सर्व गोष्टींना सामोरे गेलात त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हॉल्वर सुद्धा त्यांना द्यावी लागली. हो, का जर तुम्ही त्या ठिकाणी जर घाबरलेल्या अवस्थेमध्ये असता तर आज मी गावात असते. बरोबर. आणि तुमची हीच वृत्ती, तुमचा हा स्वभाव तुम्हाला इतक्या पुढे घेऊन गेली की तुम्हाला पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलं. याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बिंधास बेधडक यशस्वी महिला व्यावसायिक कल्पना सरोज आपल्या सोबत आहेत. कल्पनाजी, आतापर्यंत तुमचा आयुष्याचा टप्पा हा कसा आलेला आहे तुम्ही सांगितलेला आहे. तुमच्या बोलण्यातून फक्त एकच आतापर्यंत जाणवलं की महिलांनी बिंधास राहणं फार गरजेचं आहे, बोल्ड राहणं फार गरजेचं आहे. जर आपण शिक्षण घेतो तर त्या शिक्षणाचा आपण कशा पद्धतीनं आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी वापर करायचा हे तुमच्यामध्ये एक ठासून भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या ह्याच कामाचं कौतुक करावं असं वाटतं. आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत वाटचाल करत असताना फक्त स्वतःचाच विचार नाही केला तर समाजाचं सुद्धा आपण काही देणं राखतो या भावनेतून सुद्धा तुम्ही समाजाच्या प्रतीसुद्धा तेवढीच आपुलकी आतापर्यंत जपून ठेवलेली आहे. म्हणजे एकटीनं मोठं होता येत नाही हे तुम्ही दाखवून दिलेलं आणि ह्याच्यातूनच तुम्ही सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना सुद्धा उभी केली. ही संघटना ज्या वेळेला तुम्ही उभी केलेली होती त्यावेळेला तुमचं लक्ष उद्दिष्ट नेमकं काय होतं? हेच की ज्या परिस्थितीतून मी आलेली आहे, जसं मला मीन्स नोकरीसाठी भटकावं लागत असे, रोजगार कुठे मिळेल जशी माझी तारमळ व्हायची तसं इतर मुलामुलींची पण होत असेल, नाही का? बरोबर. तर जसं मी लोन मिळवलं 50,000 तसं इतरांना जरी लोन मिळालं तर त्या मुलामुलींना सुद्धा उद्योजक बनता येईल, आपल्या पायावर उभं राहता येईल. आणि कसं ते लोन मिळवणं सुद्धा कठीण होतं, खूप कठीण होतं, म्हणजे सोपं नव्हतं, ते देखील खूप कठीण होतं. तर त्या काळामध्ये कसं होतं की सरकारी नोकरी हीच फक्त असली म्हणजे चालायचं, कारण सरकारी नोकरीच्या अतिरिक्त काहीच नव्हतं. कारण कसं होतं की आत्ता जसं प्रायव्हेट नोकरी कुठेही जॉब लागू शकतो, कुठल्या कंपनीमध्ये किंवा कुठल्या इथे, तेव्हा तसं नव्हतं. सरकारी नोकरी हाच एक त्याच्यामधला एक मार्ग होता. तर सरकारने सगळ्यांनाच नोकरी देणं हे त्यावेळेला शक्य नव्हतं, सगळ्यांनाच कशी नोकरी देणार. आणि बेरोजगार मुलं इतके सारी आहेत, तेव्हा मग काय करायचं? तर मला एक मार्ग मिळालेला होता, लोन मिळवणं आणि लोनातून आपला एक उद्योग उभा करणं. तर मग इतरांसाठी आपण तो का करू नये? तर मी माझ्या कामासोबत इतरांचाही विचार केला आणि म्हणून मग ती सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना मी तयार केली. आणि मग ह्या संघटनेचं काम असं होतं की मोठी शिबिर घेणं, गेट टुगेदर आणि सगळ्या मुलामुलींना एकत्र बोलवणं, त्याच्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना, जे स्कीमचे अधिकारी आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्या स्कीम होत्या त्या स्कीमचा फायदा मुलांपर्यंत गेला पाहिजे म्हणून त्या अधिकाऱ्यांना बोलवणं आणि मग ते सगळ्या स्कीमच्या संदर्भामध्ये समजून सांगायचे मुलांना की कशा पद्धतीने ते लोन मिळवू शकतात, कशा पद्धतीने ते उद्योग करू शकतात. पण त्या काळामध्ये कसं असायचं की मुलांना भीती वाटायची लोन घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये उद्योग करायचा, त्याच्यात ते लोन डुबलं तर मग काय व्हायचं, अशा पद्धतीचे होऊ की नाही अशा पद्धतीचे. मग त्यावेळेला थोडेसे रिक्षा वगैरे नवीनच त्यावेळेला खूप निघालेल्या होत्या, ऑटो रिक्षा. तर बऱ्याच मुलांना वाटायचं की ऑटो रिक्षा हे सोपी आहे, ऑटो रिक्षा घेतली की आपण करू. तर त्या काळामध्ये आम्ही बऱ्याच मुलांना ऑटो रिक्षा, कुणाला मूर्तीचा कारखाना, कुणाला सलून, कोणी मुली असतील त्यांना बुटीक, ब्युटी पार्लर, म्हणजे अशा पद्धतीचे छोटे छोटे उद्योग, पापड लोणची, म्हणजे ज्यांची जशी कॅपॅसिटी असेल, ज्यांचे जसे विचार असतील, जे ते करू शकतील अशा पद्धतीचं त्यांना लोन मिळवून देणं. आणि मग असं झालं असं की लोकांच्या चुली पेटायला लागल्या आणि खूप लोकांमध्ये माझं नाव व्हायला लागलं की ह्या महिलेने खूपतरी चांगलं काम केलं, मुलांना वळणावर आणलं. मुलं कुठेतरी म्हणजे हे होत नाहीत कुठेतरी, कारण रोजगार मिळणार नाही, पैसा हातात राहणार नाही, तर कुठे तुम्ही दिशा दाखवण्याचं काम केलं. तर नाहीतर जर काहीच मिळणार नाही तर मुलं क्राईमच्या मार्गावर सुद्धा जाऊ शकतात, आत्महत्या करू शकतात, गुन्हेगारी वाढू शकते. तर हे कुठेतरी थांबली पाहिजे. तर आपण समाजाचं देणं लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत की आपण समाजाचं देणं लागतो आणि आपण ते दिलं पाहिजे. तर ह्या माध्यमातून का होईना मी माझ्या कामासोबत हे पण काम करत आहे. कल्पनाजी,
तुम्ही सुरुवात केली रोजंदारीवरती, तुम्ही शिलाई काम करायचं सुरुवातीच्या दिवसात. रोजंदारीवर काम करणे ते उद्योजिका हा जो तुमचा प्रवास आहे, तर काय असं धाडस होतं, काय प्रसंग होता तुमच्यावरती येऊन ठेपला की ज्यामुळे तुम्ही एक रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला ते उद्योजिका असा हा प्रवास गाठला, ध्येय गाठला? ह्या प्रवासामध्ये झालं असं, ॲक्च्युली मी त्या रोजंदारीवरच खुश होते, कारण मला माहिती होतं की माझ्याकडे खूप जास्त असं एज्युकेशन नाही आहे, माझा बॅकग्राऊंड असा काही नाही आहे उद्योजकाचा किंवा आणखीन काय, म्हणजे मला खूप काही असं काही मिळेल अशातला काही भागच नव्हता. त्याच्यामुळे जो काही मी काम करत आहे तेच म्हणजे पर्याय मार्ग आहे असं मी ठरवलेलं होतं. परंतु हे जीवन जगत असताना माझ्या जीवनात काही अशा काही घडामोडी झाल्या की माझी बहीण ऑफ झाली. ती खूप आजारी होती आणि आजारासाठी म्हणजे मेडिसिनसाठी म्हणा किंवा डॉक्टरांकडे नेण्यासाठी म्हणा किंवा आणखीन काय तिचे ऑपरेशन्स वगैरे ह्या सगळ्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता, कारण पोट भरणंच तेवढ्या रोजंदारीवर फार कठीण होतं. एक वेळेला उपाशी राहण्याची वेळ होती, एक वेळेला साडी धुवून नेसायची वेळ होती, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे बहीण भाऊ आई वडील सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर होती, कारण मी घरची मोठी मुलगी, माझ्या बाबाच्या नोकरीचे प्रॉब्लेम झालेले होते, त्याच्यामुळे घरची मोठी मुलगी म्हणून मलाच त्या सगळ्यांना सांभाळायचं होतं. आणि मग ह्या जबाबदाऱ्या सांभाळताना बहीण आजारी झाली आणि तिला मी वाचवू शकले नाही. आणि ज्यावेळेस बहीणचा जीव जात होता त्यावेळेस तिचे डोळे असे उघडे होते आणि ती म्हणत होती की ताई गं मला वाचव, मला मरायचं नाही आहे, मला वाचव. आणि मी इतकी असहाय्य होती की मी माझ्या बहिणीला वाचू शकले नाही. आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, एवढ्यावर भागणार नाही, रोजगारी करून नाही चालणार. आज माझी ही बहीण गेली, उद्या माझी दुसरी बहीण आहे, भाऊ आहे, आई आहेत, बाबा आहेत, आणि या सगळ्यांवर माझं खूप प्रेम आहे. ह्याच्यातलं आणखीन एखादं कोणी गेलं तर माझ्याच्याने सहन होणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला पैसे कमावले पाहिजे. आणि मग पैसे कमवायचे म्हणजे कसे कमवायचे? आणि म्हणून मग मी लोनकडे गेले, लोन घेऊन उद्योग सुरू केला. ते सिलाई मशीन म्हणजे एक ब्युटिशियन म्हणून, एक बुटीक म्हणून आपण सुरू केलेला करणार होते. बुटीकपासून मी फर्निचरमध्ये गेले, फर्निचरमधून मी बिल्डर झाले, म्हणजे अशी हळूहळू माझी स्टेप जी आहे ते वाढत गेले. यशाचा टप्पा गाठला गेला. म्हणजे तेव्हा कधी वाटलं होतं तुम्ही शिलाई मशीनपासून तुम्ही टायर्समध्ये, टायर्स सुद्धा कंपनी पुरुषांची मक्तेदारी असणारे व्यवसाय वगैरे तुम्ही करता? तेव्हा तसं वाटलं नव्हतं, पण जशी जशी म्हणजे वेळ येत गेली, जशा जसा म्हणतात ना चान्स मिळत गेला, तसे तसे काम मी करत गेले. जसं आता बिल्डर बनायचं तर मी ठरवलेलं नव्हतं की मी बिल्डर बनेल, परंतु एक अशी लिटिगेशनची एक प्लॉट माझ्याकडे आला, त्या बिचाऱ्याचा म्हणजे इतका प्रॉब्लेम्स होते तो घेऊन माझ्याकडे आला, त्याचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले, त्याच्यामुळे मी बिल्डर झाले. तुम्ही प्रत्येकाच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलात, जे समोर आला त्याला कधीही नाही म्हटलं नाही, ते काम तुम्ही करत गेलात. आणि म्हणूनच तुम्ही एक तुमच्या प्रवासातला महत्त्वाचा एक टप्पा मला वाटतो तो टर्निंग पॉईंट असेल तुमच्या प्रवासातला, तुम्ही आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केलात. नेमकी अशी काय वेळ आली होती तुमच्यावर की तुम्ही हा विचार केला की आता मला माझं आयुष्य संपवायचं आहे, मला जगायचंच नाही आहे? कसं होतं, मला खूप शिकायचं होतं, शिकून काहीतरी म्हणजे पुढे जायचं होतं. परंतु सामाजिक बांधिलकी, वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिला चांगलं सासर मिळावं, जिथे प्रेम असेल, आपुलकी असेल, जिथे आपुलकीने तिला नांदवलं जात असेल. पण माझ्या बाबतीत मात्र तसं नाही झालं. म्हणजे ते फारच असं फार वाईट अनुभव आहे तो, आता नाही बोललेला बरा. पण त्याच्यातून माझ्या बाबांना ते वाईट वाटलं, माझ्या बाबांचे त्यावेळचे क्रांतिकारी विचार असे म्हणावे लागतील की बाबा मला परत घेऊन गेले आणि ते म्हणाले की ठीक आहे, जे काही घडलं ते सोडून दे, मी तुला शाळेत घालेल. परंतु शाळेत घातलं तरी ते एवढं सोपं नव्हतं, कारण लोकांच्या त्या नजरा होत्या, त्यांच्या नजरेत असं होतं की मी खूप काही मोठी चूक केली की सासर सोडून आले. कारण आपले संस्कार भारताचे असे आहेत की मुली जेव्हा सासरी जातात तेव्हा त्या मरून बाहेर आल्या तरी चालतील, परंतु त्यांनी जिवंत येऊ नये, ही पहिलीची संस्कृती आपली होतीच आणि आजही बऱ्याच ठिकाणी असंच पाहिलं जातं. कल्पनाजी, तुम्ही किती संवेदनशील आहात, तुमच्या डोळ्यांमधून अजूनही हे दिसून येते, कारण तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे या सगळ्या आठवणींना जळा देत असताना. हो ना, म्हणजे ज्याच्यावर बेतत त्यालाच ते कळत असतं. अगदी, फक्त आम्ही बोलण्याची भाषा बोलू शकतो, मात्र तुमच्यावर ते बेतलेलं आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यातून ते दिसतं आहे. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. अमृता, आपण तुमच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा सगळा आयुष्याचा अल्बम चालला, तुमचं जीवन खरंच खूप प्रेरणादायी आहे. तर आजच्या या महिला दिन विशेष कार्यक्रमात तुम्ही महिलांना ज्या तुमच्यासारख्या संघर्ष करतायत, ज्या खूप सामान्य परिस्थितीत आहेत, त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना हे सांगेल, कारण आत्ताही खूप साऱ्या महिला आहेत, म्हणजे आपण जर बघितलं तर महिलांचे प्रॉब्लेम आजही खूप सारे आहेत. खूप सारे सुटले जरी असतील शहराच्या ठिकाणी म्हणा, पण गावखेड्याच्या महिलांमध्ये अजूनही खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत.
पण प्रॉब्लेम घेऊन न बसता आपण आपलाच मार्ग शोधला पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. मार्ग शोधल्याने मिळेल, है ना? तर मार्ग शोधला पाहिजे, आत्मविश्वास जागवला पाहिजे. जर आपण आपला आत्मविश्वास जागवला तर नक्कीच आपण काहीतरी करू शकू, आणि केल्याने होत आहे आधी केलं पाहिजे ही धारणा आपण महिलांमध्ये ठेवली पाहिजे. महिलांमध्ये काय आहे ना, आधी आत्मविश्वासाची कमी आहे, एक कुठेतरी भीती आहे की मी हे करते हे खरंच बरोबर असेल का, मी कुठे चुकेल का, माझं काय होणार, म्हणजे ह्या सगळ्या भीतीतून त्यांनी बाहेर निघावं. मी हे करेल आणि हे होईल, हे नक्कीच होईल, हा पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांनी ठेवली पाहिजे. मला असं वाटतं की पॉझिटिव्ह थिंकिंग आपण ठेवली आणि पॉझिटिव्ह विचार ठेवले तर नक्कीच आपण काहीतरी करू शकू आणि शिखर गाठू शकू. तुमचा प्रेरणादायी प्रवास जो आहे तो आम्हाला आणखीनही ऐकायला, तुमच्या आणखीनही जुन्या आठवणींना उजाळा द्यायला आवडलं असतं. मात्र आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला हा संवाद या ठिकाणी थांबावा लागतो आहे. मात्र कल्पनाजी, तुम्ही या ठिकाणी आलात, मनमोकळा आमच्याशी संवाद साधलात, तुमचा जो प्रवास आहे तो आमच्यापुढे थोडक्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलात, त्याच्याबद्दल आपले आभार. जय महाराष्ट्रच्या न्यूजरूममध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.